हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅकिंग इफिशियन्सीचं डेरिवेशन बघत होतो, ज्याच्यामध्ये आपण सर्वात आधी सिम्पल क्युबिक लॅटिससाठी, त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिससाठी आपण पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की पॅकिंग इफिशियन्सी पाहायची आपल्याला कोणाची, मेटल क्रिस्टलची इन फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस, म्हणजे FCC लॅटिस आहे तुमच्याकडे आणि या FCC साठी तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी डिराईव्ह करायची. मग सर्वात आधी काय करणार आपण बघा, सर्वात आधी आपण काय म्हटलं इथं, कन्सिडर करू आपण, कन्सिडर अ फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आपण एक युनिट सेल कन्सिडर करू आणि ते युनिट सेल कशी आहे, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे, बरोबर. मग आता फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल तर फेस सेंटर्डचा अर्थ काय होते, पार्टिकल्स कुठं प्रेझेंट असतात, तर कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि फेसच्या सेंटरला प्रेझेंट असतात. म्हणजे जर आपण याची डायग्राम बघितली तर बघा, हा एक पार्टिकल कॉर्नरचा, हा दुसरा पार्टिकल, त्यानंतर हा फेसचा पार्टिकल, हा कॉर्नरचा पार्टिकल, हा फेसचा पार्टिकल, त्यानंतर हा एक कॉर्नरचा पार्टिकल आणि परत हा कॉर्नरचा पार्टिकल, बरोबर. असं दिसेल आपल्याला, हे जे चार काढले मी हे कॉर्नरचे पार्टिकल्स आहेत आणि हा फेसचा पार्टिकल आहे. मग आता जेव्हा मी याचे सेंटर जॉईन करेल, बरोबर, याचे काय करायचे आहेत आपल्याला, सेंटर जॉईन करायचे आहेत अशा पद्धतीनं. हे मी सेंटर काय केलं इथं जॉईन केलं. मग आता आपल्याला काय समजत आहे पा, तर हे काय झाली याची एज लेंथ, याला काय म्हणतो आपण, एज लेंथ जे किती आहे ए, हे पण काय आहे याची एज लेंथ, ज्याची लेंथ किती आहे ए. त्यानंतर या ॲटमची जे रेडियस आहे ते रेडियस किती झाली आर. आता या ॲटमचे रेडियस सांगितले, तुम्ही इकडून पण आर रेडियस सांगू शकता आणि इकडून पण आर रेडियस सांगू शकता, आणि या ॲटमची हे काय झाली तुमची आर रेडियस, बरोबर. आणि याला नावं देतो मी, या पॉईंटला समजा मी ए म्हटलं, याला बी म्हटलं आणि याला काय म्हटलं सी म्हटलं. मग आता काय काय सांगत आहो मी पहा, सर्वात आधी काय सांगितलं आपण, लेट काय करायचं आहे तुम्हाला, ए काय आहे ए बी द, काय म्हणतो आपण एला ए बी द एज लेंथ आहे कोणाची, ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल, युनिट सेलची एज लेंथ घेतली आपण. ही आर काय आहे, तर आर बी द, आरला काय म्हणतो आपण रेडियस म्हणतो, कोणाची रेडियस ऑफ ॲटम, ॲटमची रेडियस किती घेतली आपण आर. त्याच्यानंतर हा जो ए सी आहे, या ए सीला काय म्हणणार आपण, हा डायगोनल आहे कोणाचा, या फेसचा, बरोबर, युनिट सेलचा जे फेस आहे त्या फेसचा डायगोनल कोणता घेतला आपण, ए सी घेतला. म्हणजे काय म्हणणार, ए सी बी द डायगोनल ऑफ फेस ऑफ लेंथ स्मॉल बी. आणि याची लेंथ किती घेतली आपण, या डायगोनलची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल बी घेतली, बरोबर. मग आता आपल्याला काय सांगता येईल इथून बघा, जर आपण इथं बघितलं तर राईट अँगल ट्रँगल दिसते तुम्हाला, ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल आहे, इथं हा 90 अँगल दिसत आहे तुम्हाला, बरोबर. मग आपण काय म्हणणार, इन राईट अँगल ट्रँगल ए बी सी. मग आता राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून काय म्हणणार, देअरफोर बाय पायथ्यागोरस थेरम, कोणता थेरम लावणार आपण इथं, पायथ्यागोरस थेरम. राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून कोणता थेरम लावायचा आहे, पायथ्यागोरस थेरम. आणि पायथ्यागोरस थेरम काय म्हणते, डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असते, साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. तर डायगोनल कोणता आहे आपला, ए सी, आणि त्याची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल बी. म्हणजे स्मॉल बी स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर, तर हे साईड किती आहे ए, त्याचा स्क्वेअर प्लस हे साईड पण किती आहे स्मॉल ए, त्याचा स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय झालं, 2a² आणि इकडे काय आहे बी स्क्वेअर. म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, 2a² पण तुम्हाला फ्रॉम फिगर काय दिसते पहा बरं, फ्रॉम फिगर. आता फिगरवरती जर बघितलं तुम्ही तर हा जो स्मॉल बी आहे, स्मॉल बी म्हणजे डायगोनल आहे, त्याची लेंथ किती आहे पहा, आर 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 आर, म्हणजे 4 times r. म्हणजे फिगरवरून समजलं तुम्हाला बी इज इक्वल टू काय आहे, 4r आहे. मग काय केलं आपण, या बीची व्हॅल्यू इथं पुट केली, तर देअरफोर बीच्या ठिकाणी काय पुट केलं आपण, 4r, त्याचा काय येणार स्क्वेअर इज इक्वल टू 2a². मग 4² किती, 16, r² आणि इकडे काय येणार 2a². मग r² इज इक्वल टू काय झालं, 2a² अपॉन 16. मग आता इथं 2 1 आणि 2 8, म्हणजे r² काय झाला, इज इक्वल टू a² / 8. आता काय करतो मी इथं, टेकिंग स्क्वेअर रूट, इथं स्क्वेअर रूट घेतो, आणि जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर काय येणार इथं,
आर इज इक्वल टू ए बाय रूट एट है ना, तर आरचा स्क्वेअर निघून जाणार, एचा स्क्वेअर निघून जाणार आणि एटचं काय येणार, रूट येणार, म्हणजे आर इज इक्वल टू ए अपॉन रूट एट. आणि रूट एटलाच कसं लिहू शकता तुम्ही बघा, आर इज इक्वल टू ए, एट म्हणजे काय, तर एट म्हणजे होते फोर इंटू टू, बरोबर, फोर इंटू टू. आणि हा फोर जर आपण रूटच्या बाहेर काढला तर ए फोरला रूटच्या बाहेर काढला तर टू, आणि आतमध्ये काय राहणार, टू, म्हणजे टू रूट टू असंही लिहू शकता. म्हणजे आर इज इक्वल टू काय आलं, तुम्ही असंही लिहू शकता, आर इज इक्वल टू ए अपॉन टू रूट टू असंही लिहू शकतो. तर हे ए आणि आरमधलं रिलेशन आहे, दोन्ही पण चालतात. ए आणि आरमधलं रिलेशन आहे कोणासाठी, एफ सी सी लॅटिससाठी, फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिससाठी. तर स्क्रीनशॉट काढून घ्या बघा. आता कन्सिडर आपण फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल केली, हे त्याचे कॉर्नर आयटम आणि हा फेसच्या सेंटरचा आयटम, बरोबर. याची एज लेंथ घेतली ए, स्पियरची रेडियस घेतली आर, किंवा आयटमची रेडियस घेतली आर, आणि या फेसचा जो डायगोनल आहे तो कोणता घेतला, ए सी. मग इथं आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिसत आहे कोणता, ए बी सी. राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून आपण पायथागोरस थेरम लावला. तर डायगो हा जो आहे याला हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर, साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती झालं, टू ए स्क्वेअर. आणि फिगरवरून काय दिसते आपल्याला, तर फिगरवरून बी म्हणजे काय आहे, आर 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 म्हणजे फोर आर झालं, बी इज इक्वल टू फोर आर. मग बीची व्हॅल्यू आपण इथं फोर आर पुट केली, इथं टू ए स्क्वेअर, मग फोरचा स्क्वेअर सिक्सटीन, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, इथं टू ए स्क्वेअर, सिक्सटीन इकडे शिफ्ट केला डिवाईडमध्ये जाणार, टू वनचा टू एटचा, बरोबर. मग इथं काय राहिलं, आर स्क्वेअर इकडे ए स्क्वेअर आणि अपॉन एट, स्क्वेअर रूट घेतलं तर आरचा स्क्वेअर निघून गेला, एचा स्क्वेअर निघून गेला, आणि एटचं काय आलं, रूट आलं, बरोबर, रूट एट. मग या रूट एटलाच आपण रूट फोर इंटू टू लिहिलं. फोर जर रूटच्या बाहेर काढला तर फोरचं स्क्वेअर रूट किती असते, टू असते, आणि रूटमध्ये टू म्हणजे आर इज इक्वल टू काय भेटलं, ए अपॉन टू रूट टू असंही लिहू शकतो आपण. तर हे झालं ए आणि आरमधलं रिलेशन जे आपल्याला माहिती झालं. मग आता आपल्याला काढायची आहे पॅकिंग इफिशियन्सी. मग पॅकिंग इफिशियन्सी कशा पद्धतीने काढणार आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम लागते. मग आता हा व्हॉल्यूम लिहू आपण, तर सर्वात आधी कोणाचा व्हॉल्यूम पाहिजे आपल्याला, युनिट सेलचा व्हॉल्यूम पाहिजे. म्हणून काय लिहितो मी इथं, व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल आहे, आणि फेस सेंटर क्युबिक आहे. मग क्युबिक असेल तर क्यूबचा व्हॉल्यूम काय असते, ए क्यूब, बरोबर, साईडचा क्यूब, साईड होती आपली ए. मग आता काय पाहिजे आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. आणि ॲटम कसा आहे, स्पेरिकल आहे, स्पियरसारखा आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असते, 4/3 πr³. पण आरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, आरची व्हॅल्यू किती आहे, ए अपॉन रूट एट, किंवा आर इज इक्वल टू ए अपॉन टू रूट टू, कोणतीही पुट केली चालते. मग काय करतो मी इथं, 4/3 πr, आरची व्हॅल्यू मी हे पुट केली, समजा काय येणार, ए अपॉन रूट एट, आणि त्याचा काय आहे, क्यूब, बरोबर. मग काय येणार इथं, 4, त्यानंतर पाय इंटू ए क्यूब अपॉन 3, आणि काय आहे, रूट एटचा क्यूब, रूट एटचा क्यूब काय असते, 8√8. काय येणार, 8√8. कसं, तर रूट एटचा क्यूब म्हणजे काय, रूट एट इंटू रूट एट, बरोबर, म्हणजे रूट एट इंटू रूट एट किती होते, 8, आणि पुढे काय राहिला, रूट एट, बरोबर, म्हणजे 8√8. मग इथं बघा काय होणार, तर इथं 4 1 आणि 4 2, बरोबर, म्हणजे काय राहिलं, पाय, त्यानंतर ए क्यूब अपॉनमध्ये काय राहिलं पा, 3 × 2 किती होणार, 3 × 2 किती झाले, 6, आणि काय राहिलं, रूट एट. म्हणजे आपल्याला हा भेटला व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. पण आपल्याला माहीत पाहिजे एफ सी सी युनिट सेल कंटेन्स किती ॲटम्स असतात, कंटेन्स 4 ॲटम्स. एफ सी सी युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात, 4 ॲटम्स असतात. आणि एफ सी सी युनिट सेलमध्ये जर 4 ॲटम्स आहेत तर आपल्याला काय सांगावं लागेल, देअरफोर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 ॲटम्स इन एफ सी सी युनिट सेल, ठीक आहे ना. एफ सी सी युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असतात, 4 ॲटम्स असतात. मग 4 ॲटम्सनं व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केलेला असेल, तर काय करणार आपण, 4 मल्टिप्लाय करणार, बरोबर. सिम्पल क्युबिकमध्ये एकच ॲटम होता, बॉडी सेंटर्डमध्ये 2 ॲटम होते, आणि फेस सेंटर्डमध्ये 4 ॲटम्स आहेत. मग आपण 4 मल्टिप्लाय केलं, एका ॲटमचा व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम किती आला होता आपला, पाय ए क्यूब अपॉन 6 आणि रूट 8 असं आलं, बरोबर. मग आता याला आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू, बघा कसं सिम्प्लिफाय करणार याला.
बघा इकडे आता काय केलं मी इथं, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय फोर ॲटम्स इन एफ सी सी युनिट सेल, किंवा राहू द्या असंच आपण पुढे याला सॉल्व करून घेऊ. आधी आधी आपण पॅकिंग इफिशियन्सी सांगू. तर पॅकिंग इफिशियन्सी काय येणार, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय असते, पॅकिंग इफिशियन्सी काय असते, तर ॲटमना किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय फोर ॲटम्स इन एफ सी सी युनिट सेल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय फोर ॲटम्स, फोर ॲटम्स इन एफ सी सी युनिट सेल. आणि डिवाईडमध्ये काय असते, व्हॉल्यूम कोणाचा, युनिट सेलचा, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल. आणि डिवाईडमध्ये काय येणार, व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल. आणि इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी सांगत आहो, पर्सेंटेजमध्ये सांगायची, म्हणजे इंटू काय करायचं, 100. मग इथं किती आहे बघा, 4πa³/6√8. मग इथं पुट करू आपण, 4πa³/6√8, आणि अपॉनमध्ये व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल किती आहे, ए क्यूब आहे, आणि इंटू किती येणार, 100. मग बघा हा ए क्यूब काय झाला, कॅन्सल, म्हणजे वरती काय राहिलं, 4π × 100, आणि खाली काय राहिलं बघा, 6, बरोबर. त्यानंतर हा रूट एट आहे, मग रूट एटला कसं लिहू शकतो आपण, 2√2. रूट एट म्हणजेच काय, रूट एट म्हणजेच काय, 2√2. कसं काढायचं ते मी सांगितलं होतं तुम्हाला. मग इथं काय होणार बघा, 2 1 2 2, बरोबर 4, त्यानंतर 2 1 2 3 काय येणार, 6, बरोबर. म्हणजे काय झालं बघा, वरती राहिला π × 100, पाय म्हणजे किती, 3.14 इंटू काय येणार, 100, आणि अपॉनमध्ये काय राहिला, 3 × काय आहे, √2, आणि √2 किती असते, 1.414. √2 आन्सर किती असते, 1.414. मग आपण √2 आन्सर काढलं, ते आलं 1.414. मग आता पुढे काय येणार बघा, कसं काढणार आता, तर आता आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावे लागतील. लॉग कॅल्क्युलेशन करणे कसे करणार, वरच्या दोघांच्या लॉगची ॲडिशन, खालच्या दोघांच्या लॉगची ॲडिशन, हे डिवाईडमध्ये, म्हणजे वरच्या ॲडिशनमधून खालची ॲडिशन सबस्ट्रॅक्ट, आणि जे ॲन्सर येणार त्याचा अँटीलॉग. आणि अँटीलॉग काढल्यावर तुमचा ॲन्सर किती येणार, तर हे येते 74%. किती येते ॲन्सर, 74%. म्हणजे तुमची जे पॅकिंग इफिशियन्सी आहे, ते पॅकिंग इफिशियन्सी जे एफ सी सी लॅटिस आहे, त्याच्यासाठी किती येते, 74%. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता त्यानंतर पुढे काय करणार आपण, तर आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी माहीत झाली, कशा पद्धतीनं काढली ते सांगितलं. आता काय करायचं आहे बघा, एकदा परत एकदा सांगतो, व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल झाला ए क्यूब, व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम, ॲटम हा स्पियरसारखा आहे, तर स्पियरचा व्हॉल्यूम काय असते, 4/3πr³, आणि आर म्हणजे आलं होतं आपलं a/√8, आणि त्याचा क्यूब, मग एचा क्यूब, रूट एटचा क्यूब काय असते, 8√8, मग 4 1 4 2, आणि 2 × 3 किती झालं, 6, बाकी इथं जसं तसं. पण एफ सी सी युनिट सेलमध्ये 4 ॲटम्स असतात, म्हणून जो 1 ॲटमचा व्हॉल्यूम आहे, त्याला आपण 4 मल्टिप्लाय केलं, म्हणजे आपल्याला 4 ॲटमचा व्हॉल्यूम भेटला. आणि पॅकिंग इफिशियन्सी काय असते, जो व्हॉल्यूम ॲटमनं जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे, त्याला डिवाईडमध्ये व्हॉल्यूम ऑफ एफ सी सी युनिट सेल, जे टोटल युनिट सेल आहे. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या, a³ कॅन्सल झाला, इथं काय राहिलं, इथं 4 राहिला, हे बाकीचं जसं तसं लिहिलं, 2 1 2 2 4, मग 2 1 2 3 6, मग खाली वरती राहिलं पाय, पाय म्हणजे 3.14 × 100, आणि 3, आणि √2 ॲन्सर 1.414, बरोबर. त्याच्यानंतर लॉग कॅल्क्युलेशन केला, ॲन्सर किती आलं, 74%. मग आता आपल्याला जर व्हॉइड लागत असले, तर व्हॉइड कसे काढणार आपण, तर व्हॉइड काढण्यासाठी काय आहे आपल्याजवळ, तर व्हॉइड कसे काढतो आपण, व्हॉइड म्हणजेच होते एम्प्टी स्पेस. म्हणजे काय म्हणतो मी इथं, पर्सेंट व्हॉइड, पर्सेंट व्हॉइड म्हणजेच काय, एम्प्टी स्पेस, म्हणजे तिथं रिकामी जागा किती आहे. मग आता एम्प्टी स्पेस जर सांगायचं असेल, तर 100 आपण किती मायनस करणार, 74, आणि 100 जर 74 मायनस केले, तर राहिले किती, 26%. म्हणजे तिथं जे एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे टोटल 100%पैकी पार्टिकलनं किती जागा ऑक्युपाय केलेली आहे, 74%, आणि तिथे रिकामी जागा किती आहे, 26%, बरोबर. पण तुम्हाला जर पॅकिंग फ्रॅक्शन लागली असती, तर पॅकिंग फ्रॅक्शन, मग पॅकिंग फ्रॅक्शनसाठी काय केलं असतं आपण, पॅकिंग इफिशियन्सी आली होती 74, त्याला 100 डिवाईड केलं असतं, किती आलं असतं, 0.74, बरोबर, 100 डिवाईड केलं. किंवा तुम्हाला व्हॉइड फ्रॅक्शन लागली असती, तर व्हॉइड फ्रॅक्शन, तर किती आलं होतं आपलं व्हॉइड, किती आलं, 26, त्याला आपण 100 डिवाईड केलं असतं, ॲन्सर किती आलं असतं,
26. तो हे वॉइड फ्रैक्शन म्हणजे आपण बीसीसी एफसीसी आणि सिंपल क्यूबिक तिघांसाठी पण काय केली इफिशियन्सी फाइंड आउट केली पॅकिंग इफिशियन्सी. आता याच्यामध्ये ज्या पॅकिंग इफिशियन्सीच्या व्हॅल्यू होत्या बरोबर त्या व्हॅल्यू तुम्हाला कंपेयर करून दाखवतो मी. महत्त्वाचे आहे पॅकिंग इफिशियन्सीच्या व्हॅल्यू. तर प्रत्येकासाठी काय करायचं आहे पहा. तर तुमच्याकडे एक होती सिंपल क्यूबिक त्यानंतर दुसरी जी होती ती होती बीसीसी आणि तिसरी होती एफसीसी बरोबर असे तीन होते. आणि या प्रत्येकासाठी जे पॅकिंग इफिशियन्सी होती तर हे किती आली होती आपली तर सिंपल क्यूबिकसाठी होती 52.36%. बीसीसीसाठी किती आली होती 68% आणि एफसीसीसाठी किती आली 74%. म्हणजे जे पॅकिंग इफिशियन्सी आहे ते पॅकिंग इफिशियन्सी एफसीसीसाठी किती आहे तर एफसीसीसाठी आहे 74% आणि सिंपल क्यूबिकसाठी किती आहे 52.36%. म्हणजे जे पॅकिंग इफिशियन्सी आहे ते एफसीसीसाठी कशी आहे मॅक्झिमम आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते क्लोजली पॅक आहे बरोबर कारण पॅकिंग इफिशियन्सी खूप जास्त आहे एमटी स्पेस याच्यामध्ये कमी आहे. आणि सिंपल क्यूबिकसाठी बघा या दोघांपेक्षा पण सिंपल क्यूबिकची पॅकिंग इफिशियन्सी कमी आहे. म्हणजे सिंपल क्यूबिकची जे पॅकिंग इफिशियन्सी आहे ते कशी आहे मिनिमम आहे. कशी आहे मिनिमम पॅकिंग इफिशियन्सी आहे कोणासाठी सिंपल क्यूबिक सेलसाठी. तर माहीत पाहिजे या तिघांमध्ये मॅक्झिमम पॅकिंग इफिशियन्सी एफसीसीची आहे आणि मिनिमम कोणाची आहे सिंपल क्यूबिकची. आणि जर तुम्ही पर्सेंट व्हॉइड सांगितले तर पर्सेंट व्हॉइड बघा तर सिंपल क्यूबिकसाठी किती आले होते हे सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती आलं होतं 47.64 बरोबर पर्सेंट. याच्यासाठी किती आलं होतं 32% आणि याच्यासाठी किती आलं 26%. म्हणजे बघा हे व्हॅल्यू सर्वात कमी आहे हे व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. म्हणजे व्हॉइड जे आहे ते सिंपल क्यूबिकमध्ये व्हॉइड कसे असतात मॅक्झिमम असतात आणि एफसीसीमध्ये व्हॉइड कसे असतात मिनिमम असतात. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे कोणामध्ये व्हॉइड जास्त आहेत व्हॉइड कमी आहेत कोणामध्ये पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे कोणामध्ये पॅकिंग इफिशियन्सी कमी आहे. तर सर्वात जास्त क्लोज पॅक स्ट्रक्चर कोणाचा आहे एफसीसी याच्यामध्ये क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे आणि सिंपल क्युबिकमध्ये थोडं लूजली पॅक स्ट्रक्चर आहे बरोबर. मग आपल्याला हे पॅकिंग इफिशियन्सी माहीत झालं. मग आणखी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नंतर पुढे काय करायचं आपल्याला आणखी एक टेबल बनवतो मी इथं महत्त्वाचा टेबल आहे. काय करतो त्याच्यामध्ये पहा. तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपण इथं सांगत आहोत आपल्याकडे युनिट सेल कोणकोणते आहेत युनिट सेल आणि त्याच्यानंतर युनिट सेल आहे आपल्याजवळ एक सिंपल क्यूबिक हे एक झाली. त्याच्यानंतर दुसरी आहे बी सी सी त्यानंतर तिसरी आहे आपल्याजवळ एफ सी सी आणि यांच्यासाठी कशाच्या व्हॅल्यू सांगायच्या आहेत पहा. तर सर्वात आधी महत्त्वाचा टेबल आहे याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत बरोबर. या टेबलवरती एम सी क्यूमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे कसा सोडवायचा तर युनिट सेल आहे त्याच्यासाठी सर्वात आधी सांगू आपण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती होते पहा. तर सिंपल क्यूबिकसाठी नंबर ऑफ ॲटम्स किती असतात 1, बॉडी सेंटर्डसाठी किती असतात 2 आणि फेस सेंटर्डसाठी किती असतात 4 हे कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचा याचा कोऑर्डिनेशन नंबर. तर सिंपल क्यूबिकचा जो कोऑर्डिनेशन नंबर होता तो होता 6, बॉडी सेंटर्डचा कोऑर्डिनेशन नंबर 8 आणि फेस सेंटर्डचा कोऑर्डिनेशन नंबर 12. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर पण आपल्याला माहीत झाला. आता याच्यानंतर पुढे काय पाहिजे आपल्याला तर आपल्याला पाहिजे पॅकिंग इफिशियन्सी. प्रत्येकाची आपण पॅकिंग इफिशियन्सी पण सांगितली तर किती आली होती पॅकिंग इफिशियन्सी पहा. तर सिंपल क्यूबिकसाठी पॅकिंग इफिशियन्सी किती आली होती 52.36%. त्यानंतर बीसीसीसाठी किती होती 68%. त्यानंतर एफसीसीसाठी किती आली 74% हे पॅकिंग इफिशियन्सी काढली आपण. त्यानंतर आपण पर्सेंट व्हॉइड पण काढले तर पर्सेंट व्हॉइड किती आले होते याच्यामध्ये किती आले 47.64%. याच्यामध्ये किती आले 32% आणि याच्यामध्ये किती आले 26%. आपण पर्सेंट व्हॉइड पण काढले. फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लागलं असतं तुम्ही दोन कॉलम आणखी वाढवून घ्या. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं काय आहे तर रिलेशन बिटवीन कोणामधलं रिलेशन
ए अँड आर, कोणामधलं रिलेशन ए आणि आर, म्हणजे एज लेंथ आणि रेडियस ऑफ ॲटम याच्यामधलं रिलेशन. तर हे रिलेशन काय होतं बघा, सिम्पल क्युबिकसाठी काय होतं, तर सिम्पल क्युबिकसाठी होतं आर इज इक्वल टू ए बाय टू. महत्त्वाचं आहे, न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्यासाठी कामाचं आहे. तर आर इज इक्वल टू काय होतं, ए बाय टू. त्याच्यानंतर बी सी सी साठी किती आलं होतं, तर हे आलं होतं आर इज इक्वल टू रूट थ्री बाय फोर, रूट थ्री बाय फोर ए, बरोबर. तर आर इज इक्वल टू काय होतं, रूट थ्री बाय फोर ए, हा ए या रूट थ्रीला मल्टीप्लायमध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर एच्यासाठी एफ सी सीसाठी किती आलं, तर एफ सी सीसाठी होतं आर इज इक्वल टू वन ए अपॉन रूट एट, ए अपॉन रूट एट, आर इज इक्वल टू ए अपॉन रूट एट. किंवा तुम्ही त्याला असंही लिहू शकता आर इज इक्वल टू ए अपॉन टू रूट टू, बरोबर. हे लिहिलं तरी चालेल आणि हे लिहिलं तरी चालेल, दोन्ही पण आहेत. तर या टेबलचा स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्त्वाचा आहे, बरोबर. तर याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन फॉर्म होण्याचे चान्सेस आहेत की सिम्पल क्युबिकसाठी नंबर ऑफ ॲटम, बी सी सीसाठी, एफ सी सीसाठी, तसेच त्या प्रत्येकाचा कोऑर्डिनेशन नंबर, तशीच प्रत्येकाची पॅकिंग इफिशियन्सी, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे पर्सेंटेज वॉइड, आणि त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन ए अँड आर, प्रत्येकासाठी आपण फाइंड आउट करू शकतो. मग आपल्याला आतापर्यंत पॅकिंग इफिशियन्सी, सर्वात आधी आपण पॅकिंग इन सॉलिड बघितलं, वन डायमेन्शनल पॅकिंग, टू डायमेन्शनल पॅकिंग, थ्री डायमेन्शनल पॅकिंग. त्याच्यानंतर आणखी आपण जे पॅकिंग इफिशियन्सीचे डेरिवेशन आहे ते तिघांसाठी बघितले, कोणासाठी, सिम्पल क्युबिकसाठी, त्यानंतर बॉडी सेंटर्डसाठी, फेस सेंटर्डसाठी, आणि पॅकिंग इफिशियन्सी काढल्या आपण. तर सर्वात जास्त पॅकिंग इफिशियन्सी कोणाची आहे, एफ सी सीची आहे 74%. सर्वात कमी कोणाची आहे, तर ते सिम्पल क्युबिकची आहे 52.36%, आणि इन बिटवीन कोणाची आहे, बी सी सी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक, त्याची किती आहे 68%. सर्वात जास्त वॉइड कोणामध्ये असतात, सिम्पल क्युबिकमध्ये 47.64. सर्वात कमी वॉइड कोणामध्ये असतात, एफ सी सीमध्ये किती 26%, आणि इन बिटवीन वॉइड कोणामध्ये असतात, बी सी सीमध्ये किती 32%. खूप महत्त्वाचा टेबल आहे, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील टॉपिक कंटिन्यू करू.